हापूसला टक्कर देणार जपानी आंबा. बीडच्या पाडाला लागणार रसाळ आंबा. अडीच लाख रुपयांचा तयोनो तामांगो आंबा. काय धक्का बसला ना आंब्याचीही किंमत ऐकून? पण खरंच या जपानी आंब्याची किंमत आहे तब्बल 2.5 लाख रुपये. तयोनो तामांगो नावाचा हा आंबा चवीला एकदम रसाळ आणि महागडा देखील. आता हाच जपानी आंबा महाराष्ट्राच्या मातीत पिकणार आहे. बीड मधील प्रयोगशील शेतकरी धैर्यशील सोळुंके यांनी हा प्रयोग करायचा ठरवलाय. त्यासाठी त्यांनी गेल्या जुलै महिन्यात कोलकात्याहून आणलेल्या 20 रोपांची लागवड पुसरा इथल्या शेतीत केली आहे. या रोपांची किंमत प्रत्येकी 2000 रुपये आहे. हे सगळं प्रयोग करण्यासाठी या ठिकाणी या व्हरायटी मी जाणीवपूर्वक या ठिकाणी आणलेल्या आहेत. याच्यामध्ये टॉमी ॲटकिन्स आहे, पामर आहे, ब्ल्यू मँगो आहे, कोटीमोन म्हणून एक व्हरायटी आहे, ती पण ऑस्ट्रेलियाची, ती पण आणलेली आहे. जपानमधील मियाझारी प्रांतात पूर्वापार या आंब्याची लागवड होते. सूर्याचे अंडे अशी या आंब्याची जपानमध्ये ओळख आहे. सुरुवातीला हा आंबा पिवळा असतो, मात्र जसजसा तो पिकतो तसा तो लाल होतो. एका आंब्याचं वजन साधारण 900 ग्रॅम ते 1 किलो भरतं. आंतरराष्ट्रीय बाजारात 2.5 लाख रुपये किलोनं तो विकला जातो. आता प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्षात पाडाला तयोनो तामांगो आंबा लागण्याची. सोळंकींचा हा प्रयोग यशस्वी झाला तर आंबा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात ही नवी आर्थिक क्रांती ठरू शकते. विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बीड. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतमोजणीनंतर संपूर्ण जिल्ह्यात कोरोना नियमावली पायदळी तुडवण्यात आली. जिल्ह्यातील बांबवडे बाजारपेठे तर जिल्हा बँकेचे विजय उमेदवार रणवीर सिंग गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क जेसीबीतून गुलालाची उधळण करत रॅली काढली. त्यावेळी पोलीस प्रशासनानं केवळ बघ्याची भूमिका घेतली. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा जवळपास 1.5 लाखांच्या आसपास पोहोचला. 1,42,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर गेल्या 24 तासात 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3,000 अधिक ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. ओमायक्रॉनचा सध्या अस्तित्वात असलेला विषाणू फारसा धोकादायक नाही. त्याच्या म्युटेशनमध्ये झालेल्या चुकीमुळे तो कमी धोकादायक आहे, मात्र पुढील विषाणू अधिक धोकादायक असेल असा इशारा देण्यात आला आहे. केम्ब्रिजचे शास्त्रज्ञ रवींद्र गुप्ता यांनी आपल्या अहवालात हा इशारा दिला. जानेवारीत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे राज्यात ऑक्सिजनची मागणी कमालीची वाढली. राज्यात दिवसाला सध्या 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात दिवसाला 270 ते 300 मेट्रिक टन प्राणवायूची गरज लागली होती, मात्र सध्या दिवसाला 424 मेट्रिक टन प्राणवायूची मागणी आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे